सातपुड्यातील वासळे गावात रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. याविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर येथील वासाळी गावात मारुती मंदिर गल्ली येथे राहणाऱ्या बाळू खेडरे याने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी बाळू पंडित खेडरे यास अटक केली असून या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी, वैशाली बाळू खेडरे ही पतीसह राहत होती व त्यांच्यात वारंवार भांडणे होत असतात. दोघांमध्ये भांडणे झाले आणि त्यात पती बाळू खेटरे यांनी पत्नी वैशाली ही हाताने व लाकडी दांडुक्याने मारहाण केली. त्यानंतर दोघे जणही झोपून गेले. काल सकाळी पती बाळू खेटरे यास पत्नीची कोणतीही हालचाल न दिसल्याने त्याने त्याचा चुलत भाऊ यास कळविले. त्यानंतर सदरची बातमी सातपूर पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत वैशाली खेटरे ही मृत पावली होती. बाळू खेटरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी घटनेसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट दिली. वासळी गाव येथील मारुती मंदिराजवळील वरच्या गल्लीमध्ये वैशाली बाळू खेटरे वय 28 वर्षे व तिचा नवरा बाळू पंडित खेटरे वय 36 वर्षे असे दोघे म्हणून राहण्यास होते. काल दिनांक 12/10/2020 रोजी रात्री त्यांचे दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यामध्ये बाळू खेटरेने वैशाली खेटरेला मारहाण केली. त्यानंतर ते झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर वैशाली खेटरेच्या मध्ये कोणतीही हालचाल न दिसल्यामुळे त्यांनी नातेवाईकांना कळवले आणि नंतर पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस आले व त्यानंतर पोलिसांनी मैताचा पंचनामा करून 148/2020 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि सदरच्या शवविच्छेदनासाठी पाठवले. आणि शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी मृत्यूचे कारण हे गळा दाबून मृत्यू असे दिल्यामुळे तिचा पती बाळू पंडित खेटरे याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. गुन्हा रजिस्टर नंबर 308/20 IPC 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरोटे करीत आहेत.